मला विखे पाटील साहेबांनी प्रामाणिकपणे मदत केली. ओके. किंबहुना ते कृषी मंत्री होते त्यावेळेस, तर आमचे सगळे सदस्य रावरी कृषी विद्यापीठात घेऊन जाणं वगैरे हे ते सगळं विखे पाटील साहेबांच्याच आणि त्यांनी मदतही केली. दुर्दैवाने राष्ट्रवादीने त्यावेळेस मला मदत केली नाही आणि मग ते राहून गेलं. तुम्ही तो मागाशी जिल्हा परिषद अध्यक्षपद विषय काढला, ते खरोखरच तेव्हा शालिनीताई विखे पाटलानंतर तुम्हाला 2.5 वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मिळणार होतं. 6 वर्षांनी, 2.5 पण नाही, 6 वर्षानंतर काय झालं? बघा, तिथं 5 वर्ष त्यांनीच उपभोगलं, कसं काय काय होते नाही. आता तो राजकारणाचा इतिहास झाला, सांगायला पाहिजे, सांगायला पाहिजे. कारण काय लोकांना असं वाटायला नको की बाबा सत्यजित तांबे केवळ तुम्ही मागाशी मुद्दा मांडला, तर तुम्हाला आलेल्या संधी कशा तुमच्या हातातून निष्ठून गेल्या किंवा कशा डावलल्या गेल्या हे फक्त या निमित्ताने कळवलं. एकदम सोपं आहे की 2007 साली ज्या वेळेस मी जिल्हा परिषदेला निवडून आलो, बरं, त्यावेळेस बहुतांश सदस्यांची इच्छा होती एक तरुण म्हणून सत्यजितला अध्यक्ष करा. बरं, दुर्दैवाने त्यावेळेस पक्षाने निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी शालिनीताई विखेंना अध्यक्ष करावं आणि आम्ही आनंदाने तो स्वीकारलाही. त्याच बैठकीमध्ये माजी खासदार आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील जे होते त्यांनी या शेजारीच इथं आपलं हॉटेल आहे विसरलो, त्या हॉटेलमध्ये आमची बैठक झाली सगळ्या सदस्यांची. त्यांनी सांगितलं की 6.25 वर्ष अध्यक्ष राहील, 6 वर्षांनी शालिनीताई ते राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नाही, कारण काही असो मी त्या कारणामुळे जाणार नाही. त्यानंतर 2.5 वर्षांनी पुन्हा एकदम काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी त्यावेळेस दिली, त्यावेळेसही त्या उभ्या राहिल्या आणि सेना बीजेपीच्या सदस्यांच्या मदतीने त्या निवडून आल्या. तेही मी मान्य केलं, म्हटलं ठीक आहे, शेवटी राजकारणामध्ये संख्याबळाला महत्व असतं, संख्याबळ माझ्या बरोबर नव्हतं म्हणून मी तेही गोष्ट मान्य केली. 2012 मी परत एकदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून 12 राष्ट्रवादीचे जास्त सदस्य आले, काँग्रेसचे कमी आले, म्हणून अध्यक्षपद त्यांना मिळालं, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आलं. त्यावेळेस 2012 माणिकराव ठाकरे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष होते आणि पृथ्वीराज बाबा त्यावेळेस मुख्यमंत्री होते. दोघांनी मला 7:30 फोन केला, सांगितलं की तुम्ही तू तातडीने राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून घे, आपल्याला तुला उपाध्यक्ष करायचं आहे, पण तू एकदा भेट आणि तुमचे काय गैरसमज असतील ते दूर करून टाक. तर मी त्यांच्या दोघांच्या आदेशाने मी विखे पाटील साहेबांना फोन केला. त्यावेळेस सुजय विखे पाटील राजकारणात आलेले पण नव्हते. मग विखे पाटील साहेब, मी आणि सुजय पण त्या बैठकीला आले आणि आम्ही तिघही इथं यश ग्रँड हॉटेलला आमची 1-2 तास बैठक झाली. त्याच्यात आम्ही सगळे मागचे जे काय होते ते आम्ही हे केले. त्यांचा आरोप होता की मी मतदारसंघामध्ये त्यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये माझं खूप लक्ष आहे. आता आमचं गावच, माझं जन्मगाव तिकडं आहे, माझ्या मामाचं गाव तिकडं आहे, 28 गावं आमचे तिथे आहे. 2009 डिलिमिटेशन मध्ये ते गाव तिकडे गेले होते, त्यामुळे साहजिक आहे की थोडस तो एक भाग तयार झाला होता. आणि माझ्या, मी तरुण होतो, माझ्या एकदम यंग ह्याच्यामध्ये ते सळसळत रक्त होतं की बा आपल्यावर अन्याय झालाय तर आपण याला उत्तर दिलं पाहिजे. हळूहळू राजकारण मी शिकायला लागलो. मी 2012 विखे पाटील साहेबांची नामची जी चर्चा झाली, त्यांनी मला उपाध्यक्ष पदाला मान्यता दिली, उपाध्यक्षाचा माझा फॉर्म भरला. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय त्यांच्या डोक्यात धोरण स्वीकारलं मला माहित नाही. माझ्या विरुद्ध माझीच वहिनी मोनिका राजळेंना उभं केलं आणि मी, आम्ही राष्ट्रवादीला अध्यक्षपद बिनविरोध दिलं. विठ्ठल लंगे अध्यक्ष झाले आणि माझ्या उपाध्यक्षाच्या निवडणुकीला त्यांनी मोनिका ताईंना माझ्या विरुद्ध उभं केलं आणि ते इतकं घरात लागून गेलं. पण ती मी निवडणुकीतून माघार घेणार होतो, पण पृथ्वीराज बाबांनी मला सांगितलं की माघार घ्यायची नाही, निवडणूक लढायची, जे मतं पडतील ते पडतील, नाही पडतील. आणि त्या निवडणुकीत मला विखे पाटील साहेबांनी प्रामाणिकपणे मदत केली. किंबहुना ते कृषी मंत्री होते त्यावेळेस, तर आमचे सगळे सदस्य रावरी कृषी विद्यापीठात घेऊन जाणं वगैरे हे ते सगळं विखे पाटील साहेबांच्याच आणि त्यांनी मदतही केली. दुर्दैवाने राष्ट्रवादीने त्यावेळेस मला मदत केली नाही आणि मग ते राहून गेलं. तर असे प्रसंग सतत येत गेले. 2014 जो मिळाला तो मी कॅमेरावर नाही सांगत. कोण होतं त्याच्या मागचं सूत्रधार? हे बघा, राजकारण आहे ना,
मी काय मला मी ग्रामीण राजकारणातून येणारा माणूस आहे. मला एका गावातल्या आमच्या एका कार्यकर्त्या तुम्ही ग्रामीण भागाच्या हे तुमच्या बोलीकडे आणि चेहऱ्याकडे पाहून कुणी मान्य नाही करणार. नाही पण माझं जडणघडण जे आहे ते ग्रामीण राजकारणाची आहे. मी आणि मी एकमेव माणूस असेल मग अशा पद्धतीने महाराष्ट्रातला तुला ग्रामीणही माहिती आहे शहरी राजकारण. बरोबर. आणि शहर म्हणजे फक्त नगर सारखं शहर नाही तर मुंबई पुण्याच्या शहरातही मी राजकारण करू शकतो आणि छोट्यातल्या छोट्या गावातही करू शकतो. ओके.